मूर्तिजापूर तहसील अंतर्गत येत असलेल्या अनुसूचित जाती मुलांची शासकीय निवासी शाळा शेलू वेताळ या शाळेतील विद्यार्थ्यांनी पशुपक्ष्यांकरिता तयार केलेल्या पाणेरी शाळेच्या मुख्याध्यापिका एल आर बनसोड यांच्या संकल्पनेतून मनोज भगत व नागसेन मोहोळ यांच्या विशेष पुढाकारातून विद्यार्थ्यांमध्ये पशुपक्ष्यांबद्दल असलेल्या आपुलकी जिव्हाळा पाणपोईच्या माध्यमातून पाण्याची सुविधा उपलब्ध करून करण्यात आलेली आहे. विश्वदीप देठे हा विद्यार्थी व त्याचा मित्र परिवार यांनी साकारल्या पाणपोया जमिनीची भूजल पातळी खोलवर जाऊन पशुपक्ष्यांना पाणी मिळत नाही, पाण्याअभावी त्यांचा मृत्यू होतो, या कारणास्तव विविध ठिकाणी पाणेरी उभारा असा संदेश शिक्षक मनोज भगत यांनी दिला व प्रत्येकाने एकतरी पाणपोई उभारावी असे आवाहन मुख्याध्यापिका एल आर बनसोड यांनी केले. गाडगेबाबांनी सांगितलेल्या दशसूत्रीचे वाचन करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. माझं सर्व जनतेला आवाहन आहे, आमच्या शाळेच्या कर्तव्यदक्ष मुख्याध्यापिका एल आर बनसोड मॅडम यांच्या संकल्पनेतून आम्ही पाणपोईची निर्मिती केलेली आहे. विद्यार्थ्यांमध्ये प्राणीमात्रांविषयी मुक्या जनावराविषयी दयाभाव उत्पन्न व्हावा हाच यामागचा उद्देश होता आणि सोबतच आम्ही नव्हे तर प्रत्येक जनतेने पाणपोईची निर्मिती करावी ही कळकळीची विनंती आहे. धन्यवाद. अनुसूचित जाती मुलांची शासकीय निवासी शाळा शेलीवताळ मूर्तिजापूर येथील मी शिकणारा विद्यार्थी. माझे नाव विश्वदीप रवींद्र गेठे. माननीय मुख्याध्यापिका बनसोड मॅडम यांच्या संकल्पनेने आम्ही मनोज भगत सर तसेच नागसेन मोहन सर यांच्या सहकार्याने आम्ही पाणपोईचा हा प्रोजेक्ट केलेला आहे. त्या का केलेला आहे तर उन्हाळ्यामध्ये पक्ष्यांना मुक्या प्राण्यांना पाण्याची गरज भासते, पाणी जमिनीच्या आत खोलवर जाते आणि त्यामुळे पक्ष्यांना मुक्या जनावरांना पाणी मिळत नाही. त्यासाठी आम्ही हा प्रोजेक्ट केलेला आहे आणि हा प्रोजेक्ट विद्यार्थ्यांनीच नव्हे तर प्रत्येक नागरिकांनी केला पाहिजे अशी मी विनंती करतो.